चर्चेने आज मला तुम्हाला हसवण्याची जबाबदारी दिली आहे. थोड्या वेळ सकाळपासून कार्यक्रम करत आहे, हा शेवटचा कार्यक्रम आहे. या ठिकाणी सर्वप्रथम 26 जानेवारीच्या तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. ज्या काही 4-5 टाळ्या माझ्यासाठी वाजले, फार लवकर कळतं तुम्हाला. काही विनोद असे असतात लोकांना पटकन कळतात, आणि काही विनोद असे असतात लोकांना उशिरा कळतात, आणि काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर असतात, आणि काही विनोद असे असतात लोक सकाळी आठवून आठवून बाथरूम मध्ये एकटे तुकडे नाडले असतात. काल माझा कार्यक्रम पुण्याला होता, मी पुण्यात कार्यक्रम करत होतो. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रम करतो, आणि महाराष्ट्रातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा मी कार्यक्रम करतो. आता नुकताच मी बँकॉक, मलेशिया, साऊथ आफ्रिका, ईस्ट आफ्रिका या ठिकाणी दौरा करून आलो. पण पुण्यातले प्रेक्षक फार सूज नाहीत, फार हुशार आहेत. त्यांना विनोद कळायला नाही तर येऊन मागे विचारतात काय म्हणलं परत बोल. पण आज तुम्ही सगळे हुशार प्रेक्षक बसलात, एवढा सुंदर कार्यक्रम पहिला विनोद तुमच्यापर्यंत पोहोचवतो, तुमच्यापर्यंत मांडतोय, बघूया तुम्हाला कळतो का. कारण मला बघायचं की आज किती सुज्ञ प्रेक्षक बसले. हा विनोद मी जिथे जिथे ऐकवला आहे, काही लोकांना कळाला, काहींना नाही कळालाय, बघूया तुम्हाला कळतो का. दादा कोंडके आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या पार्टीत गेले. दादा कोंडके हे खरा खुरा महाराष्ट्राचा हास्यसम्राट म्हणजे दादा कोंडके. दादा कोंडके आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या पार्टीत गेले, आणि बायकांच्या पार्टीत गेल्यानंतर दादांची खट्याळ सवय, थोडीशी आंबट सवय, त्या पार्टीमध्ये एका सुंदर बाईला पाहिल्यावर दादा कोंडके निळू फुलेंना म्हणाले, या बाईच्या कानामध्ये जे झुमके आहेत ना झुमके, त्या मायाला ते कोणी दिले माहित आहे? मी दिले मी. आणि या बाईने जे नाकामध्ये नथ घातले, त्या मायाला ती कोणी दिले माहित आहे? मी दिले मी. आणि या बाईने जी अंगावर कोरी करकरी साडी नेसली ना, त्या मायाला ती कोणी दिली माहित आहे? मी दिले मी. दादांचं बोलणं झाल्यानंतर मिळू भाऊ दादांना आलोच म्हणाले, पणे दादा तुला हे माहिती का, या बाईच्या हातामध्ये जी मुले काल हुशार प्रेक्षक आहे. चला तुम्हाला विनोदाची व्याख्या कळते. पुरुषांपेक्षा लवकर बायकांना कळलं, एन्जॉय करता तुम्ही. परमेश्वराने या धरणीवर माणूस सोडला, प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये सवय दिले, कोणाला चांगल्या सवय, कोणाला खूप चांगल्या, कोणाला अति चांगल्या. मी 30-32 वर्षापासून लोकांना हसवतोय, प्रत्येकाला टिपण्याचं काम मी गेल्या 30-32 वर्षापासून करतोय. म्हणून तुम्ही मला चॅनलच्या माध्यमातून, सिनेमाच्या माध्यमातून, कॅसेटच्या माध्यमातून, सीडीच्या माध्यमातून बघता ऐकता. तुम्ही ते बघत नाही, कारण मी लोकांच्या सवय टिपत असतो. बऱ्याच लोकांच्या सवयींमधून विनोद घडतात. तुम्हाला डोळ्याने दिसतं तरी लोकांना विचारायची सवय असते. एखादा माणूस जेवत असला आपल्याला दिसतंय तो जेवतोय, तरी लोकांना विचारायची सवय. काय जेवतोय काय? हा जेवतोय, जेवतोय काय? जेवणाऱ्याला किती राग आला असेल, नाही गाडी करतोय. एखादा माणूस झोपलेला असला, डायरेक्ट त्याच्या बेडरूम मध्ये घुसतात, तो झोपलाय बिचारा, कुठे त्याला ड्युटी ब्युटी करून आला, झोपला त्याला उठवतात. झोपलंय का? हे तर काहीच नाही, एका माणसाचं प्रेत चाललं होतं, अफाट गर्दी. एकाने पाहिलं, त्याने खांदा दिला होता, त्याने त्यालाच विचारलं, मेला काय? हे बघ मेला, मेला काय? म्हटलं नाही, त्याला झोपायची सवय, आम्हाला फिरवायची. हे तर काहीच नाही, पण काही लोक एवढी हद्द करतात, कुठे कुणाला काय विचारायचं सूत नसते. परवा एक माणूस आपल्या गरोदर बायकोला घेऊन टेन्शन मध्ये बाजारातून चालला होता. एकाने पाहिलं, विचारलं, वहिनी गरोदर आहे?
तोडला की ना फुटबॉल खेळ आहे. लोक कधी काय विचारतील नेम नाही. मी डोंबिवलीत राहतो, मी डोंबिवलीमध्ये राहतो आणि डोंबिवली ही संपूर्ण वस्ती आहे, आगरी वस्ती आहे. माझा जन्म, माझं लहानपण, माझं सगळं काही डोंबिवलीत गेलं. आणि आगरी बोली भाषा जी मराठी वाहिनीने हास्य सम्राटमध्ये जॉनी रावतला आणून फक्त महाराष्ट्रात नाही, भारतातच नाही तर साता समुद्र पार 40 देशांपर्यंत गेली. अमेरिका, कॅनडा, बँकॉक, मलेशिया, साऊथ आफ्रिका, दुबई अशा देशात गेली आणि महाराष्ट्र शासनाने त्या गोष्टीची दखल घेतली आणि मला विलासराव देशमुख, अण्णा हजारे यांच्याकडून समाजरत्न पुरस्कार दिला. हे तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद.